यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा प्रबळ असली पाहिजे पुन्हा एकदा ऐका यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा प्रबळ असली पाहिजे जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो मराठी विद्यार्थ्यांसाठी आता स्पर्धा परीक्षा करूया सोपी तर विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे राहुल दांडगे आणि आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे युपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनचा मुख्य परीक्षेसाठी ऑप्शनल विषय म्हणून वैकल्पिक विषय म्हणून मराठी साहित्याचा सिलेबस म्हणजेच मराठी साहित्याचा अभ्यासक्रम विद्यार्थी मित्रांनो सिलेबस जाणून घेण्या अगोदर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या प्रश्न आहे मराठी साहित्य म्हणजे काय प्रश्न पुन्हा एकदा ऐका मराठी साहित्य म्हणजे काय मित्रांनो जेव्हा आपण साहित्य असं म्हणतो तेव्हा आपण कथा कादंबऱ्या कविता बाल भारती कुमार भारती या पलीकडे गेलेलो नसतो जास्तीत जास्त तर काय तुम्हाला चार पाच प्रसिद्ध लेखकांची नावे माहिती असतात चार पाच कादंबऱ्या तुम्ही वाचल्या असतात चार पाच प्रसिद्ध कवींची नावे तुम्हाला माहित असतात आणि जास्तीत जास्त चार पाच कविता तुमच्या पाठ असतात जशा माझ्या आहेत प्रेम कर भिल्ला सारखं त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं अहो करू द्या की मला सांगा तुमचं काय गेलं विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही या प्रकारच्या काही कविता माझ्या पण पाठ आहेत पण मित्रांनो लक्षात असू द्या की साहित्य हे अथांग सागरासारखं असते मग मला सांगा UPSC ची परीक्षा पास करण्यासाठी तुम्हाला काय अथांग सागराचं पाणी पिण्याची गरज आहे का मुळीच नाही मित्रांनो युपीएससी ने खास तुमच्यासाठी सिलेबस रुपी टँकर भरून ठेवला आहे त्यात जेवढं पाणी म्हणजे सिलेबस दिलेला आहे तेवढाच सिलेबस आपल्याला वाचायचा आहे म्हणजे तेवढच पाणी आपल्याला प्यायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो साहित्य म्हणजे काय तर आपल्या मनात आलेले विचार एका विशिष्ट पद्धतीने कागदावर मांडणे मग ते गद्य किंवा पद्य कोणत्याही स्वरूपात असू शकतात यालाच आपण साहित्य असे म्हणतो आता विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ वाया न घालवता आपण सरळ वैकल्पिक विषय मराठी साहित्याचा सिलेबस म्हणजेच अभ्यासक्रम अभ्यासूया मित्रांनो वैकल्पिक विषयाचे दोन पेपर होतात आणि दोन्ही पेपरसाठी सिलेबस वेगवेगळा असतो आता आपण सर्वात आधी वैकल्पिक विषय मराठी साहित्य पेपर क्रमांक एक चा सिलेबस बघूया मग विद्यार्थी मित्रांनो पेपर क्रमांक एक च्या मध्ये आपल्याला दोन सेक्शन दिसून येतील सेक्शन ए भाषा आणि लोकसाहित्य व सेक्शन बी साहित्याचा इतिहास आणि समीक्षा म्हणजेच मराठी साहित्याचा इतिहास आणि त्याची समीक्षा मग मित्रांनो सर्वात आधी आपण सेक्शन ए e, भाषेचे स्वरूप आणि कार्य या अंतर्गत कोणकोणते येतात ते बघूया तर मित्रांनो या अंतर्गत आपल्याला काही सब टॉपिक दिलेले आहेत जवळजवळ सात सब टॉपिक आहेत मग पहिला टॉपिक आहे भाषेचे कार्य मित्रांनो आपल्याला समजून घ्यायचे आहे की भाषेचे कार्य काय असते सांगा बरं भाषेचे कार्य काय असते थोडा विचार करायचा वे पोट्टे हो बरोबर उत्तर मिळते कशासाठी बोलता तुम्ही भाषा तेच तर भाषेचं कार्य असते इकडच्या भावना तिकडे पोहोचवणे आणि तिकडचे विचार इकडे पोहोचवणे म्हणजे ते एक माध्यम असते यालाच आपण भाषेचं कार्य म्हणतो या कार्यांचा अभ्यास तुम्हाला भाषेचे कार्य या टॉपिक अंतर्गत करावा लागेल आता दुसरा टॉपिक आहे कवितेची भाषा म्हणजे कवितेची भाषा कशी असते याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल तिसरा टॉपिक आहे प्रमाण भाषा आणि बोलीभाषा मग मित्रांनो प्रमाण भाषा काय असते आणि बोलीभाषा काय असते त्या दोघांमध्ये फरक काय असतो याचा अभ्यास तुम्हाला या, या टॉपिक अंतर्गत करावा लागेल चौथा टॉपिक आहे सामाजिक प्रमाणकानुसार भाषाभेद मित्रांनो जे सामाजिक प्रमाणके आहेत त्यानुसार कशा प्रकारे भाषेमध्ये भेद आहे त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल पाचवा टॉपिक आहे तेराव्या आणि सतराव्या शतकातील मराठी भाषेची वैशिष्ट्ये मग विद्यार्थी मित्रांनो तेराव्या शतकामध्ये मराठी भाषेची काय वैशिष्ट्ये होती आणि सतराव्या शतकामध्ये मराठी भाषेची कोणकोणती वैशिष्ट्ये होती यामध्ये फरक काय आहे या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला या टॉपिक अंतर्गत करावा लागेल मित्रांनो सहावा टॉपिक आहे चिन्ह मीमांसा आता मित्रांनो चिन्ह या शब्दाचा अर्थ काय होतो आणि मीमांसा या शब्दाचा अर्थ काय होतो मीमांसा या शब्दाचा अर्थ होतो तर्कशुद्ध विचार आणि चिन्ह म्हणजे काय तर आपल्याला मराठी साहित्यामध्ये विराम चिन्ह अल्पविराम स्वल्पविराम विराम, विराम प्रश्नचिन्ह फुलस्टॉप म्हणतो आणखी ना आपण अशा प्रकारचे काही चिन्ह दिसून येतील तर त्या चिन्हांची मीमांसा तर्कशुद्ध विचार काय आहेत यांचा अभ्यास करावा लागेल त्यानंतर मित्रांनो सातवा पॉइंट आहे लँग आणि पॅरोल मित्रांनो तुम्ही कधी एक एक्सपेरिमेंट केला आहे का की तुम्ही सात आठ जण एका ठिकाणी बसलेले आहेत मग तुम्ही एकाच्या कानात एक वाक्य सांगता मग तो ते वाक्य ऐकतो आणि तेच वाक्य दुसऱ्याच्या कानात सांगतो असं करत करत ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत ते वाक्य सांगत जातात आणि जेव्हा तो शेवटचा व्यक्ती जोरात ते वाक्य सांगतो तेव्हा सगळे हसायला लागतात कारण ते जे वाक्य असतं त्याचा अपभ्रंश झालेला असतो मग मित्रांनो अशा प्रकारे आपल्या मराठी साहित्यामध्ये प्रकारे अपभ्रंश झालेला आहे कशा प्रकारे तोंडी गोष्टी एकानंतर एक समोर गेलेल्या आहेत म्हणजे आपले जे पूर्वज होते त्यांनी लिहून काही ठेवलं नाही तोंडी एकमेकांना सांगितलं आणि ते कसं कसं आपल्यापर्यंत अपभ्रंश होऊन पोहोचलं त्याचा अभ्यास आप आपल्याला या टॉपिक अंतर्गत करावा लागेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण सेक्शन ए अंतर्गत क या टॉपिक अंतर्गत जे सब टॉपिक होते त्यांचा अभ्यास केला जवळजवळ सात सब टॉपिक आहेत आता मित्रांनो सेक्शन ए अंतर्गत जो ख पॉइंट आहे त्यामध्ये काय काय येते ते बघूया मित्रांनो ख या मध्ये मराठीच्या ज्या बोलीभाषा आहेत त्या आहेत मग त्यामध्येही आपल्याला अभ्यास कोणकोणत्या कोणत्या बोलीभाषांचा करायचा आहे तर अहिराणी वराडी डांगी इत्यादींचा मित्रांनो सेक्शन ए अंतर्गत जो ग हा पॉइंट आहे तो मराठी व्याकरणाचा आहे मग आपल्याला मराठी अंतर्गत शब्दांच्या जाती विभक्ती आणि प्रयोग यांचा अभ्यास करायचा आहे म्हणजे आपल्याला मराठी ग्रामरचा अभ्यास करायचा आहे मग मित्रांनो सेक्शन ए अंतर्गत जो घ पॉइंट आहे आणि शेवटचा पॉइंट आहे तो आहे लोकसाहित्याचे स्वरूप आणि प्रकार मग मला सांगा लोकसाहित्यामध्ये काय काय येते तर लोकगीत येतात लोककथा येतात लोकनृत्य येतात तर मित्रांनो आपल्याला लोकगीत लोककथा लोकनृत्य यांचा अभ्यास करावा लागेल ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो युपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन मधील मुख्य परीक्षा वैकल्पिक विषय मराठी साहित्य आणि त्यातील पेपर क्रमांक एक चा सिलेबस म्हणजेच अभ्यासक्रम आपण बघत आहोत आणि त्यामध्ये आपण सेक्शन मध्ये काय काय आहे ते बघितलं आहे आता आपल्याला सेक्शन बी मध्ये काय आहे ते बघायचं आहे तर मित्रांनो सेक्शन बी आहे साहित्याचा इतिहास आणि समीक्षा या अंतर्गत क आणि ख असे पॉइंट दिलेले आहेत क पॉईंट्समध्ये दोन सब टॉपिक दिलेले आहेत तर मित्रांनो क मराठी साहित्याचा इतिहास हे असं असते मग पोट्टे हो मराठी साहित्याचा इतिहास भी वाचायला लागते मग मित्रांनो मराठी साहित्याचा इतिहास यामध्ये काय काय वाचायचं आहे तर पहिला टॉपिक आहे प्राचीन ते अठराशे अठरा पर्यंत या अंतर्गत काय काय वाचायचं आहे तर महानुभाव लेखक त्यानंतर वारकरी कवी किंवा संत कवी त्यानंतर पंडित कवी आणि त्यानंतर येतात शाहीर व बखर यांचा अभ्यास प्राचीन ते अठराशे अठरा पर्यंतचा मराठी साहित्याचा इतिहास यामध्ये करायचा आहे मग मित्रांनो दुसरा पॉइंट आहे अठराशे पन्नास ते एकोणावीसशे नव्वद यामध्ये काय काय येते तर कविता कथा साहित्य कथा आणि कादंबरी विविध साहित्य प्रवाह मग आता हे जे विविध साहित्य प्रवाह आहे यामध्ये कोणकोणते प्रवाह येतात तर रोमॅंटिक प्रवाह वास्तवतावादी प्रवाह त्यानंतर आधुनिकतावादी प्रवाह दलित ग्रामीण आणि स्त्रीवादी प्रवाह यांचा अभ्यास आपल्याला मराठी साहित्याचा इतिहास या अंतर्गत करायचा आहे मग मित्रांनो मराठी साहित्याचा इतिहास या टॉपिक अंतर्गत मी तुम्हाला हे जे पॉइंट सांगितलेले आहेत प्राचीन ते अठराशे अठरा आट्रा, आणि अठराशे पन्नास ते एकोणीसशे नव्वद यांचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो सेक्शन बी अंतर्गत क तर झालं आता ख बघूया ख मध्ये ते साहित्य समीक्षा मग मित्रांनो या अंतर्गतही साहित्याचे स्वरूप आणि कार्य त्यानंतर साहित्याचे मूल्यांकन त्यानंतर समीक्षेचे स्वरूप प्रयोजन आणि कार्य त्यानंतर साहित्य संस्कृती आणि समाज या टॉपिकचा अभ्यास आपल्याला सेक्शन बी मधील ख जो टॉपिक आहे आपन, त्या अंतर्गत करायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण युपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन मधील मुख्य परीक्षेसाठी जो वैकल्पिक विषय आहे मराठी साहित्य त्यामधील पेपर क्रमांक एक चा सिलेबस अभ्यासून बघितलेला आहे आता मित्रांनो आपल्याला युपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन मधील जी मुख्य परीक्षा आहे त्यामध्ये जो वैकल्पिक विषय आहे मराठी साहित्य आणि त्यातही जो पेपर क्रमांक दोन आहे त्याचा सिलेबस बघायचा आहे मग मित्रांनो हा जो पेपर क्रमांक दोन आहे याला सुद्धा दोन सेक्शनमध्ये डिवाइड केलेला आहे सेक्शन ए आणि सेक्शन बी तर विद्यार्थी मित्रांनो सेक्शन ए मध्ये आहे गद्य आणि सेक्शन बी मध्ये आहे पद्य यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणकोणती पुस्तके वाचायची आहेत ती दिलेली आहेत सेक्शन एमध्ये तुम्हाला गद्य आणि त्या अंतर्गत कोणकोणती पुस्तके वाचायची आहेत त्यांची नावे दिलेली आहेत जवळजवळ दहा पुस्तकं आहेत त्यांची मी तुम्हाला नावे सांगतो ही पुस्तकं तुम्हाला वाचावीच लागतील तर विद्यार्थी मित्रांनो पहिलं पुस्तक आहे स्मृतीस्थळ चरित्रग्रंथ नामदेवाचार्य दुसरं पुस्तक आहे शेतकऱ्यांचा आसूळ तिसरं पुस्तक आहे सार्वजनिक सत्य धर्म मित्रांनो शेतकऱ्याचा आसूळ व सार्वजनिक सत्य धर्म हे दोन्ही पुस्तकं महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेली आहे कोणतं शेतकऱ्यांचा आसूळ व सार्वजनिक सत्य धर्म ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला वाचावी लागतील त्यानंतर चौथं पुस्तक आहे ब्राह्मण कन्या याचे लेखक आहेत यस्वी केतकर पाचवं पुस्तक आहे साष्टांग नमस्कार याचे लेखक आहेत प्र के अत्रे त्यानंतर सहावं पुस्तक आहे जन हे वाळतू जेथे याचे लेखक आहेत शरदचंद्र मुक्तिबोध मित्रांनो सातवं पुस्तक आहे शिळान याचे लेखक आहेत उद्धव शेडके आता मित्रांनो नववं पुस्तक आहे एक एक पान गडावया याची लेखिका आहे गौरी देशपांडे त्यानंतर दहावं पुस्तक आहे आठवणींचे पक्षी लेखक आहेत प्र ई सोन कांबळे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला पेपर क्रमांक दोन साठी जो सेक्शन ए आहे गद्य त्या अंतर्गत दहा पुस्तकं वाचायची आहे आणि त्या दहाही पुस्तकांची नावे मी तुम्हाला सांगितलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो आता वैकल्पिक विषय मराठी साहित्य यामध्ये जो पेपर क्रमांक दोन आहे आणि ज्याचं सेक्शन बी आहे पद्य ज्याला आपण कवितावली सुद्धा म्हणतो त्यासाठी तुम्हाला कोणकोणती पुस्तके वाचायची आहेत ते, आहे ते बघूया तर मित्रांनो पहिलं पुस्तक आहे नामदेवांची अभंगवाणी इनामदार रेडेकर मिराजकर मॉडर्न बुक डेपो पुणे मित्रांनो दुसरं पुस्तक आहे पैजन एम एन अडवंत साहित्य प्रसार केंद्र नागपूर ठीक आहे त्याच्यानंतर तिसरं पुस्तक आहे दमयंती स्वयंवर हे पुस्तक लिहिलेलं आहे रघुनाथ पंडित यांनी त्यानंतर चौथं पुस्तक आहे बालकवींची कविता कवी आहेत बालकवी त्यानंतर विशाखा हे पुस्तक लिहिलेलं आहे कुसुमाग्रज यांनी त्यानंतर सहावं पुस्तक आहे मृदुगंध हे विदा करंदीकरांनी लिहिलेलं आहे त्यानंतर सातवं पुस्तक आहे जाहीरनामा हे पुस्तक नारायण सुर्वे यांनी लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पुस्तक आहे या सत्तेत जीव रमत नाही नामदेव ढसाळ यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे मित्रांनो खूपच छान पुस्तक आहे नामदेव ढसाळ हे विद्रोही कवी म्हणून ओळखले जातात तुम्ही नक्कीच हे पुस्तक वाचा अशा प्रकारे मित्रांनो जर तुम्ही वैकल्पिक विषय म्हणून मराठी साहित्य घेत असाल तर तुम्हाला मी जी ही एवढी पुस्तकं सांगितलेली आहे जो हा सिलेबस सांगितलेला आहे हा सर्व सिलेबस तुम्हाला वाचावा लागेल तेव्हाच तुम्ही मराठी साहित्याचा जो वैकल्पिक विषयाचा सिलेबस आहे तो कव्हर करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे युपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन मधील जी मुख्य परीक्षा असते त्यामध्ये जो वैकल्पिक विषय निवडायचा असतो त्यासाठी मराठी साहित्य हा वैकल्पिक विषय आणि त्यामध्ये जे पेपर क्रमांक एक आणि दोन असतात त्यांचा सिलेबस या व्हिडिओ अंतर्गत आपण चर्चा करून संपवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा धन्यवाद